बर हे माझे इथे आले भांडूपमध्ये, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आधी, की आम्ही एक चाळीत राहतोय, चाळीतून बाहेर कुठेतरी पडेल यासाठी आपण शिकलं पाहिजे नीट हे एवढं सांगितलं होतं. मग तेव्हा मला वाटलं की आयुष्यात असं काहीतरी करायचं आहे, आपलं काहीतरी थिएटरला चालू असेल, लोक आपल्यासाठी नाचले पाहिजेत, माझं गाणं चाललंय लोक नाचतायत, मला लोकांना एंटरटेन करायचं आहे हे तेव्हा कळलं. त्या एका किस्स्यावरून असं ठरलं की युट्यूबला काहीतरी सोपं आहे ना, लगेच 3 मिलियन्स आम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये 3 मिलियन्स मिळाले होते. त्यासाठी म्हणून थोडं पॉकेट मनीसाठी मी पेपर टाकायचो, त्याच्यानंतर जे पॅम्पलेट वगैरे असं ना हे अशी जी मिळेल ती कामं करायचो मी आणि एक माझा मित्र होता. पण मग एक पॉईंट आला की काय केलं पाहिजे, तर बाबांना म्हणालो मी तेव्हा की बाबा रात्रीची मी रिक्षा चालवतो, 10 बाय 10 घरात राहायचो, तेव्हा जेव्हा मी झोपायचो रात्री माळ्यावरती पोटमाळा होता तिथे झोपायचो, वरती पत्रा होता आणि झोपताना तो पत्रा दिसायचा, मी बोलायचो भाई उद्या उठताना फक्त मला समोर पत्रा नको आहे, मला हे झालं ना मी यशस्वी आहे. या अजब व्यक्तीची गजब गोष्ट ऐकण्यासाठी एपिसोड नक्की पहा.